नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे अहमदनगर जिल्हा मराठा समाज विद्या प्रसारक मंडळाच्या श्री हनुमान विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच चंद्रशेखर गटकळ, माजी सभापती दिगंबर शिंदे, बाबासाहेब भांड, श्री हनुमान सोसायटी चेअरमन बाळासाहेब शिंदे, पोलीस पाटील संजय साठे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा शिंदे, किशोर गारुळे, वसंत कांगुळे, सोपान गोर्डे, नितीन डुकरे, विलास सरोदे, पत्रकार विलास धनवटे, माजी मुख्याध्यापक बेडी शिंदे, नलघे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक कल्याण शिंदे, केंद्रप्रमुख दौलत तुवर तसेच मुख्याध्यापिका कौशल्या गायकवाड, माजी कक्षाधिकारी त्रिंबक गायकवाड, शाळेतील शिक्षक माणिक ताठे, अंशुमन वाकचौरे, हरिभाऊ वहिरे, भरत बोराडे, हरिचंद्र निंबाळकर, रामेश्वर गाडेकर, निखायल पातारे, बी आर भांगरे, अनंत धराडे, एम आर भांगरे, प्रदीप पटारे, शरद सरोदे आदी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या आवारात नारळ तसेच अनेक फुलांची झाडे लावण्यात आली. गेल्या अनेक वर्षेपासून शाळेच्या आवारात मोकळी जागा उपलब्ध होती, त्या जागेवर आज मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने शाळेचा परिसरात शोभा वाढली असून ही झाडी मोठी झाली की शाळेचा परिसर शोभिवंत दिसणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले आहे. भविष्यात देखील शाळेच्या गुणवंत बरोबरच शाळेचा परिसर देखील तालुक्यातील शोभिवंत शाळा होईल असा मानस आहे.